नमस्कार, आजची रेसिपी आपली सगळ्यांची आवडती असे मोमोज आहे। आपल्याला ते स्टोर कसे करायचे हेही आपण बघणार आहोत। त्यासाठी आपण एक कपभर इथे मैदा घेतलेला आहे, थोडं मीठ घालून घेऊया आणि पाणी घालून आपण ह्याचा घट्ट असा गोळा भिजवून घेऊया। थोडं थोडं पाणी घालून मैदा भिजवावा, नाही तर मैद्याला पाणी एकदम जास्त होऊन जातं। असा आपला हा गोळा आपण तयार करायचा आहे। शेवटी हाताला तेल लावून आपण तो मळून घ्यायचा आणि झाकून ठेवायचा। इथे आपण फिलिंग तयार करतोय, त्याच्यासाठी तेल घेतलेलं आहे। एक चमचाभर जिरं घालून घेतलं, जिरं छान परतवून घ्यायचं आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे भाज्या घेऊ शकतो। इथे मी शेजवान सॉस घेतलेला आहे, 3 चमचे, 3 मोठे चमचे शेजवान सॉस मी इथे घातलेला आहे आणि टोमॅटोचा सॉस 1.5 चमचा घातलेला आहे। आपल्याला जर तिखट जास्त आवडत असेल तर शेजवान सॉस आपण वाढवू शकतो आणि हे आपल्याला तेलामध्ये सॉस परतवून घ्यायचे आहेत। एक मिनिटभर हा सॉस परतलेला आहे, त्याला असे बुडबुडे यायला लागले आहेत, म्हणजे आपला हा सॉस परतवून तयार आहे। आता ह्या इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत, ते एक मोठा कोबी होता त्याचा 1/2 कोबी घेतलेला आहे, 1 मोठी शिमला मिरची घेतलेली आहे आणि 1 मोठा गाजर घेतलेला आहे। ते सगळं चिरून घेतलेलं आहे। आपल्याला हवं असेल तर इथे आपण स्वीट कॉर्न टाकू शकतो आणि कांद्याची पातसुद्धा आपण इथे घेऊ शकतो। आता हे जे ह्या ज्या भाज्या आहेत ह्या सॉसमध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। ते सॉस सर्व भाजीला सगळीकडनं मिक्स झालं पाहिजे, अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घेणार आहोत। गॅस आपण इथे मोठा ठेवलेला आहे, गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे कारण भाजी आपल्याला शिजवायची नाही आहे। तर इथे मी व्यवस्थित हे मिक्स करून घेते। छान कोट झालेला आहे सॉस त्या भाज्यांना। आता एक 1/2 मिनिटभर हे परतवून घेऊया, म्हणजे त्याची चव जी आहे ती मुरेल। इथे मस्त वाफ यायला लागलेली आहे, म्हणजे आपली ही भाजी, ही जे फिलिंग आहे ते तयार आहे। आता मोमोज करायला घेऊया। त्याच्यासाठी आपण ही मगाशी जी कणिक भिजवून ठेवला होता, गोळा भिजवून ठेवला होता, तो घेतला, पुन्हा मळून घेते आणि छोटे छोटे गोळे याचे तयार करून घ्यायचे। छोटेच घ्यायचे कारण हे भरपूर लाटलं जातं आणि आपल्याला पातळ लाटायचं असतं। एक गोळा घेऊन आपण त्याला हवं असेल तर पीठ लावून घेऊ शकतो आणि लाटून घ्यायचं। छान पातळ लाटायची पारी। आणि 2 चमचे फिलिंग आपण इथे घालून घेऊया। हवं असेल तर इथे आपण चीजसुद्धा घालू शकतो आणि बंद करून आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण मोमोज तयार करून घ्यायचे। Thank you.
आता हे जे स्टोर करायचे आपण म्हटलं ते कसे करायचे, तर एक एअरटाईट डबा घ्यायचा, त्याच्यामध्ये असे प्लॅस्टिकचे कागद किंवा फॉईल पेपर ठेवायचा आणि त्याच्यावर हे मोमोज आपण ठेवून एकमेकांना चिकटणार नाहीत अशा प्रकारे अरेंज करून ठेवून द्यायचे आणि झाकण लावून आपल्याला हे डीप फ्रीझरला स्टोअर करता येतात. अशा प्रकारे आपण हे एकावर एक सुद्धा ठेवू शकतो. फक्त आपल्याला काळजी अशीच घ्यायची की ते एकमेकांना चिकटणार नाहीत. आता आपण हे डीप फ्रीझरला ठेवून देऊया. आता हे जे आपण तयार मोमो केले आहेत ते करायला घेऊया. तेल घालून घेतलं आहे पॅनमध्ये, पसरट पॅन घेतलं की जास्त बरं पडतं, तेव्हा पसरट पॅनमध्ये मी इथे तेल घालून घेतलेलं आहे. त्याच्यावर तेल पूर्ण गरम झालं की हे मोमोज आपण त्याच्यावर अरेंज करायचे, ते सुद्धा एकमेकांना चिकटणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची. आणि आपल्याला इकडे एक टेबलस्पून पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनिट आपल्याला हे होऊ द्यायचं आहे. गॅस ह्याच्या ह्या प्रोसेससाठी सुद्धा गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे. काढून बघायचं, पाणी अजून उडतं आहे म्हणजे झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे अजून एखाद मिनिटभर ते होऊ देऊया. आपल्या गॅसच्या अंदाजाप्रमाणे आपण हे बघून घ्यायचं. आता हे झालेलं आहे. आता आपण हे उलटवून घेऊया. उलटवून घेताना सुद्धा हळूवारपणे उलटवायचं आणि जर आपल्याला असं वाटत असेल की हे उलटलं जात नाही आहे, हा तर छान उलटला गेला आहे पण आता हा उलटताना मला हा प्रॉब्लेम झाला थोडासा, तर आपण इथे तेलसुद्धा घालून घेऊ शकतो. थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि मग आपण ते उलटवून घेऊया. मस्त क्रिस्पी दिसत आहेत. अशा प्रकारे हे उलटवून घेतले आपण आणि दुसऱ्या बाजूनी पण झाकण ठेवून एक दोन मिनिट होऊ द्यायचं आहे. वा मस्त छान क्रिस्पी असे झालेले आहेत हे मोमोज. बाहेरून क्रिस्पी आणि आतमध्ये मऊ आणि भरपूर फुल ऑफ फिलिंग. आपल्या आवडीप्रमाणे आपण फिलिंग इथे जास्त कमी घालू शकतो. अशा प्रकारे आपले हे क्रिस्पी असे मोमोज तयार आहेत. आता जे फ्रीझरमध्ये ठेवले होते ते आपण काढून बघूया. मी हे 2 दिवसांनी काढलेले आहेत. वाव तसे छान राहिलेले आहेत. ते आपण काढून घेऊया. इथे मी ठेवताना थोडीशी चूक केली होती, जवळजवळ ठेवले त्याच्यामुळे चिकटले होते. तसे जवळजवळ न ठेवता आपण व्यवस्थित वेगवेगळे ठेवले की ते छान राहतात. आणि काढून आपल्याला एक तासभर ठेवायचे किंवा मग मायक्रोवेव्हला डिफ्रॉस्ट करून घ्यायचे आणि मग आपण ही मोठ्या गॅसवर परतवून घेण्याची प्रोसेस करून घ्यायची.
असे आपले हे मोमोज छान होतात, रेडी आहेत आणि सगळ्यांना आवडणारा असा हा अशी ही रेसिपी आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसह पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.